नमस्कार मित्रांनो मी शुभम पवार मित्रांनो प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत सी एस सीमधून फॉर्म सुरू झालेले आहेत सी एस सीमधून फक्त एक रुपयामध्ये ऑनलाईन फॉर्म पीक विमाचा कसा भरायचा आहे या व्हिडिओमध्ये आपण ए टू झेड प्रोसेस पाहणार आहे तसेच कोणकोणती कागदपत्र आणि कागदपत्रे कशी अपलोड करायची रेशो कसा कॅल्क्युलेट करायचा सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच महत्त्वपूर्ण सी एस सुद्धा अपडेट्स आणि व्हिडिओज तुम्हाला बेटर राहतात तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो सर्वात पहिल्यांदा तुम्हाला वेबसाईटवरती यायचं आहे पी एम बी वाय डॉट जी वी डॉट इन इथं आल्यानंतर सी एस सीचा चा ऑप्शन दिसेल सी एस सी लॉग इन करायचं आहे सी एस सी लॉग इन केल्यानंतर आपलं इथे महाराष्ट्र स्टेट सिलेक्ट करायचं आहे हे सर्वांना माहितीच असेल तर इथे महाराष्ट्र स्टेट सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला पुढे महाराष्ट्र दोन हजार तेवीस खरीप हंगाम आणि प्रधानमंत्री फसल बिमा योजना हा पहिला ऑप्शन आहे त्यावरती टिक करायची आणि सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे सबमिट केल्यानंतर तुम्हाला वरती ॲप्लिकेशन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर ॲप्लिकेशन फॉर्म हा पहिला ऑप्शन आहे ॲप्लिकेशनमध्ये जाऊन ॲप्लिकेशन वरती क्लिक करायचा आहे हा फॉर्म तुमच्यासमोर ओपन होईल आता आपल्याला पहिल्यांदा बँकच्या डिटेल्स आहेत आता बँकेच्या डिटेल्समध्ये सर्च बँक बाय आय एफ सी तर इथे यस ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे जो काही कस्टमरचा आय एफ सी नंबर असेल शेतकऱ्याचा बँक अकाउंट आहे त्याचा जो आय एफ सी क्रमांक असेल तो इथे टाकायचा आहे आणि व्हेरीफाय बटनवरती क्लिक करायचं आहे ॲटोमॅटिकली त्याची शेतकऱ्याची जी काही ब्रँच असेल ती ब्रँच इथे दाखवून येईल त्यानंतर अकाऊंट टाईपमध्ये शेतकऱ्याचा अकाउंट कसं आहे सेव्हिंग अकाउंट आहे का लोन अकाऊंट आहे हे शेतकऱ्याला एकदा विचारायचं आहे जर सेव्हिंग असेल तर सेव्हिंग अकाउंट नंबर तुम्हाला दोनदा इथे कन्फर्म करून घ्यायचा आहे टाकायचा आहे जर लोन अकाऊंट असेल तर लोन अकाउंट इथे टाकून बँक लोन अकाउंट नंबर जो असेल तो शेतकऱ्याचा इथे टाकायचा आहे त्यानंतर जे काही अकाऊंट नंबर आहे तो टाकायचा आहे आणि चेक बँक डिटेल्स अँड कंटिन्यू ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे कंटिन्यू केल्यानंतर दुसरी स्टेप येते त्यामध्ये फार्मर डिटेल्स नेम ॲज पर पासबुक शेतकऱ्याच्या पासबुकवरती जसं नाव आहे तसं पूर्ण नाव टाकायचं आहे त्यानंतर नेम ॲज पर आधार शेतकऱ्याच्या आधार कार्ड नंबर आधार कार्डवरती जसं नाव असेल तसं टाकायचं आहे त्यानंतर शेतकऱ्याचा आधार कार्ड नंबर टाकून व्हेरीफाय करून घ्यायचं आहे त्यानंतर रिलेशन टाईप सन ऑफ डॉटर ऑफ वाईफ ऑफ असे ऑप्शन दिसतील सन ऑफ सिलेक्ट करून शेतकऱ्याच्या वडिलांचं पूर्ण नाव हे रिलेटिव्ह नेममध्ये टाकायचं नंतर शेतकऱ्याचा मोबाईल नंबर शेतकऱ्याचं आत्ता वय किती आहे ते टाकायचं आहे त्यानंतर जेंडर मेल फिमेल जे काही शेतकरी असेल ते त्यानंतर शेतकऱ्याची कॅटेगरी जनरल ओ बी सी एस टी एस सी ज्या कॅटेगरीमध्ये असेल शेतकऱ्याची कॅटेगरी त्यानंतर फार्मर कॅटेगरी शेतकऱ्याचं जे काही स्वतःचं क्षेत्र असेल तर ओनर शेतकऱ्याने जर भाड्याने घेतलं असेल तर टेनंट क्षेत्र शेतकऱ्याच्या शेतामध्ये वाटेकरी असेल शेत्रा शेत्रा तर शेअर क्रॉपर अशा पद्धतीचे तीन ऑप्शन येतील जे काही असेल शेतकऱ्या फार्मरची कॅटेगरी ती सिलेक्ट करायची नंतर शेतकऱ्याचं क्षेत्र हे स्मॉल असेल तर स्मॉल शेतकऱ्याचं मार्जिनियल मोठं क्षेत्र असेल तर मोठं किंवा अदर काय असेल तर ते तुम्ही सिलेक्ट करायचं नंतर रेसिडेन्शियल ॲड्रेस शेतकरी आत्ता जिथे राहतो तो ॲड्रेस इथे तुम्हाला फील करायचा आहे त्यामध्ये जिल्हा तालुका शेतकऱ्याचं गाव आणि पिनकोड हे सर्व सिलेक्ट करून तुम्हाला खाली यायचं आहे ज्यामध्ये नॉमिनी डिटेल्स विचारले जातील ज्यामध्ये नॉमिनी डिटेल्स ॲड करायचं असेल तर नॉमिनीचं नाव नॉमिनीचं एज नॉमिनीचं रिलेशन काय आहे आणि नॉमिनीचा ॲड्रेस टाकायचा आहे जर नसेल ॲड करायचं तर डिक्लेअर नॉमिनेटी लेटरवरती क्लिक करून सेव अँड कंटिन्यू करायचं आहे नॉमिनी मॅन्डेटरी नाही आहे त्यानंतर आपण आलेलो आहोत तिसऱ्या स्टेपमध्ये ज्यामध्ये क्रॉप डिटेल्स जिथं शेतकऱ्याची शेती आहे क्षेत्र आहे तिथली डिटेल्स आता इथे माहिती भरायची ज्यामध्ये सर्वात पहिल्यांदा आहे डिस्ट्रिक्ट ज्या ठिकाणी शेतकऱ्याचं सातबारा आहे त्या ठिकाणचा जिल्हा ज्या ठिकाणचा सातबारा आहे तालुका त्यानंतर रेव्हेन्यू सर्कल म्हणजेच रेव्हेन्यू सर्कल जर माहीत नसेल तर रेव्हेन्यू सर्कल विचारून घ्या त्यानंतर ग्रामपंचायत आणि गावाचं नाव हो, ज्या ठिकाणचं आहे ते त्यानंतर मिक्स क्रॉपिंग जर शेतकरी मिक्स क्रॉपिंग करत असेल एका श एका एक पीक घेतलं आणि त्याच्यामध्येच दुसरं पीक घेतलं असेल तर लक्षात ठेवा मिक्स क्रॉपिंग तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता कशा पद्धतीने मिक्स क्रॉपिंग असतं तर मिक्स क्रॉपिंग असेल तर तुम्ही ते जे काही क्रॉप आहे ते तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता त्यानंतर तुम्हाला सोईंग डेट ज्या ठिकाणी पेरणी कधी केलेली आहे त्या पेरणीची तारीख म्हणजे लागवडीचा दिनांक सोईंग डेटमध्ये येणार आहे त्यानंतर डिफाईन रेशो आता हा रेशो कसा कॅल्क्युलेट करणार तर मी तुम्हाला याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो हे एक्सेल फाईल आहे हा एक्सेल फाईलमध्ये कॅल्क्युलेटर आहे विमा भरायची पूर्ण जमीन हेक्टरमध्ये टाकायची जी काही जमीन असेल ती इथे आरमध्ये टाकायची हेक्टरमध्ये झिरो पॉईंट असेल तर आरमध्ये झिरो पॉईंट टाकू शकता हेक्टरमध्ये असेल तर एक पॉईंट जे काही असेल ते इथे टाका समजा झिरो पॉईंट पन्नास आर आहे तर इथे झिरो पॉईंट पन्नास टाकलेला आहे त्यानंतर पहिले पीक किती आहे ते इथे पहिले पीक किती आरमध्ये लावलेले आहे ते आर त्यानंतर ते दुसरे पीक किती आरमध्ये लावलेले आहे ते किंवा हेक्टरमध्ये लावलं असेल तर हेक्टर, हेक्टर। समजा मी आता पूर्ण जमीन जर पाहिली मी पीक विमा उतरवतो आहे झिरो पॉईंट पन्नास आरचा तरी ते दुसरे पीक पहिले पीक दुसरे पीक असे टाकले खाली अलर्ट मेसेज ओके आला पाहिजे तर याची बेरीजसुद्धा टोटल पाच आली वरती पाच आहे म्हणजे इथे आपलं कॅल्क्युलेट ओकेमध्ये झालं आहे म्हणजे पहिलं पीक घेतलेलं आहे मी झिरो पॉईंट वीसचं आरचं आणि दुसरं पीक झिरो पॉईंट तीसचं त्यामुळे अशा पद्धतीने आलं आहे अशा पद्धतीने अलर्ट मॅसे ओके आला तर इथे तुम्हाला पुढे जो काही रेशो आहे हा रेशो येईल तो रेशो तुम्ही त्या पिकाचा इथे टाकू शकता जी काही पिके निवडलेली आहेत त्या पिकानुसार इथे तुम्ही रेशो टाकून घ्यायचा आहे त्यानंतर खाली सर्वे नंबर विचारेल आणि खाता नंबर विचारेल आता सर्वे नंबर खाता नंबर तुमच्या सातबारावरती डिजिटल सातबारा डाउनलोड करून घ्या डिजिला डिजिटल आर्ट डाउनलोड करून घ्या हा झाला भूमापक क्रमांक म्हणजेच तुमचा सर्वे नंबर भूमापक क्रमांक इथे सर्वे नंबरमध्ये टाकायचा आहे त्यानंतर खाते नंबर जो आट तुम्ही डिजिटल जो डाउनलोड केला आहे त्यामध्ये इथे पाहू शकता खाते क्रमांक खाते नंबर म्हणजेच खासरा इथे इथे टाकून आहे त्यानंतर इन्शुअर एरिया किती आरचा की कि किंवा किती हेक्टरचा तुम्हाला विमा करायचा आहे ते इथे क्षेत्र आहे आता वरती मी जो रेशो काढला लावता झिरो पॉईंट पन्नासचा काढला होता त्यामुळे मी झिरो पॉईंट पन्नास इथे टाकलेला आहे त्यानंतर जेवढा पीक विमा तुम्ही क्षेत्राचा उतरावताय ते क्षेत्र टाकल्यानंतर त्याच्यासमोर सम इन्शुरन्स दिसेल म्हणजेच जर शेतकऱ्याचं नुकसान काही झालं आणि शेतकऱ्यांनी क्लेम केला तर त्यानंतर किती भरपाई मिळू शकते हे सर्व माहिती इथे दाखवली जाईल आत्ता आपल्याला पीक विमा भरताना फक्त एक रुपया कट होणार आहे प्रीमियम लागणार नाही त्यानंतर ॲड क्रॉप अँड सर्वे नंबरवरती क्लिक करायचं आहे खाली जी क्रॉप आहे ती तुम्ही मिक्स क्रॉपिंगची जी मिक्स मिश्र पिकाची इथे अशा पद्धतीने डिटेल्स ॲड करू शकता नसेल ॲड करायचे तर हे कट करा त्यानंतर जर एका क्षेत्रामध्ये एकच पीक घेतलं असेल तर मिक्स क्रॉपिंगमध्ये क्लिक करायची गरज नाही तो ऑप्शन तुम्ही का सोडून देऊ शकता आता तुम्ही एका श एका क्षेत्रामध्ये जर एकच पीक घेतलं असेल जे काय असेल बाजरी असेल किंवा दुसरं अन्य काही भूमिग असेल किंवा दुसरं चणा चणा आहे तर जे काही असेल ते तुम्ही इथे सिलेक्ट करा त्यानंतर सोयींग डेट पेरणीची तारीख लागवडीचा दिनांक त्यानंतर सर्वे नंबर खाता नंबर जो काही असेल तुम्हाला आत्ता मी दाखवलं सात सातभारवरती कुठं असतो तो टाकल्यानंतर कितीचा पीक विमा तुम्ही उतरवत आहे ते इथे क्षेत्र टाकायचं आहे सम इन्शुरन्स दाखवलं जाईल किती नुकसान भरपाई झाल्यानंतर मिळू शकतो आणि त्यानंतर ॲड क्रॉपवरती क्लिक करायचं आहे असंच जर तुम्हाला अजून एखाद्या सात ॲड करायचं असेल तर वरती जाऊन आपण जसं जा हे आत्ता ॲड केलं तसंच तुम्ही ॲड करू शकता त्यानंतर आता चौथी स्टेप आहे डॉक्युमेंट्स पहिल्यांदा आहे पासबुक जे काही शेतकऱ्याचं पासबुक का आहे ते च्यूज फाईलवरती क्लिक करायचं आहे आणि शेतकऱ्याचं पासबुक इथे अपलोड करायचं आहे त्यानंतर पुढे अपलोडचं बटन आहे ते अपलोड बटना बटनावरती क्लिक करायचं आहे तुमचं पासबुक इथे अपलोड झालेलं आहे त्यानंतर अपलोड युअर लँड रेकॉर्ड जे काही शेतकऱ्याचे सात बारा आणि आठ आहे आठ आहे ते डिजिटलच अपलोड करा कारण आता एक रुपयात म्हणून वि फॉर्म भरपूर येणार आहे त्यामुळे रिजेक्ट करायला त्यांना कारण सापडेल तर सात बारा डिजिटल आठ डिजिटल दोन्ही इथे अपलोड करायला विसरू नका तर इथे पाहू शकता अपलोड केलेले पुढे अपलोड बटनावरती क्लिक करा अपलोड झालेले आहे तर इथे पाहू शकता अपलोड झालेलं खाली तुम्हाला इथे दिसेल बरोबर अपलोड केलेलं आहे त्यानंतर सोईंग सर्टिफिकेट म्हणजे ज्याला आपण स्वघोषणापत्र म्हणतो तर सोईंग सर्टिफिकेट जे आहे त्याला आपण पिक सुद्धा म्हणतो तर ह्याचं जो लिंक आहे है, ह्याची जी पी डी एफ आहे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे किंवा टेलिग्राम ग्रुपमध्ये सुद्धा दिलेली आहे ती तुम्ही डाउनलोड करून घ्या त्यामध्ये शेतकऱ्याचं नाव राहणार कुठं राहतो शेतकऱ्याचं जिथे शेती आहे त्या गावाचं नाव त्यानंतर किती क्षेत्र आहे ते गट नंबर खाते नंबर पिकाचं नाव इथं लिहायचं आहे याची प्रिंट काढून त्यानंतर लागवडीचा दिनांक कधी आणि किती क्षेत्र आहे ते एकूण किती आहे आणि दिनांक टाकून वगैरे शेतकऱ्याची सही घ्यायची आहे त्यानंतर हे स्कॅन करून तुम्हाला आता हे सॉईंग सर्टिफिकेटमध्ये अपलोड करून अपलोड बटनावरती क्लिक करायचं हे तीन कागदपत्र अपलोड झालेली आहे आता टेनंट सर्टिफिकेट आहे ज्यांनी भाडे करारावरती घेतलं असेल तर त्यांना हा ऑप्शन आहे तर त्यांनी शंभर रुपयाचा जो स्टॅम्प घेऊन त्याचा फॉर्मॅट तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे तो इथे छापून तुम्हाला टेनंट सर्टिफिकेट अपलोड करावं लागणार ज्यांचं सामायिक क्षेत्र असेल त्याचासुद्धा मी नमुना दिलेला आहे तर इथे प्रिव्यू बटनावरती क्लिक करूयात आपला संपूर्ण फॉर्म झालेला आहे एकदा चेक करून घ्यायचा आहे आणि त्यानंतरच सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे आता आपल्याला इथे पॉलिसी नंबर येईल पॉलिसी नंबर शेतकऱ्याचा मेसेजसुद्धा जाईल मेक पेमेंटवरती क्लिक करायचं आहे तर इथे एक रुपयाचं पाहू शकता अशा पद्धतीने दे हे तुम्हाला पेमेंट करायचं आहे तर पासवर्ड वॉलेटचा टाकायचा आहे वॉलेटचा जो काही पिन असेल तो वॉयलेट पिन तुम्हाला इथे विचारला जाईल तर इथे पे आर एस वन एक रुपया फक्त तुमचं इथे कट होणार आहे तर इथे पाहू शकता पेमेंट सक्सेसफुली झालेलं आहे तर अशा पद्धतीने तुमचं पेमेंट झाल्यानंतर इथे ॲप्लिकेशनमध्ये अनपेडमध्ये काय आहे का पाहू शकता पेड ॲप्लिकेशनमध्ये गेल्यानंतर तुम्ही आत्ता जर एक रुपया भरून फॉर्म भरला असेल तर याची प्रिंटसुद्धा इथून तुम्हाला काढू शकता तर प्रिंटवरती क्लिक करा प्रिंट वरती क्लिक करा आत्ता जो फॉर्म भरलेला त्याची प्रिंटसुद्धा तुमच्यासमोर येऊन जाईल तर अशा पद्धतीने संपूर्ण फॉर्म भरायचा आहे फक्त एक रुपयामध्ये सी एस मधून सुद्धा हा फॉर्म भरू शकता तर हा व्हिडिओ आपल्या सी एस सी मित्रांना नक्की शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र